अनिल देशमुख आज येणार आर्थर रोड जेल बाहेर। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 14 महिने होते गजाड, स्वागतासाठी ठिकठिकाणी लागले बॅनर्स। चोवीस वर्षानंतर शरद पवार आज पुण्यातल्या ऐतिहासिक काँग्रेस भवनाला देणार भेट, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आले नव्हते काँग्रेस भवनात। अजित पवार आज दुपारी 2 नंतर मुंबईत येण्याची शक्यता, खासगी कामानिमित्तानं मुंबईत येणार असल्याची जवळच्या अधिकाऱ्यांची माहिती। धुळे शहरात गोवाच्या साथीचा कहर, एकाच दिवसात आढळले तब्बल 34 नवे रुग्ण, सर्व पालकांची प्रकृती स्थिर। साईभक्तांसाठी साईबाबा संस्थानकडून अवघ्या 20 रुपयात चहा, नाश्ता, जेवण आणि मुक्कामाची व्यवस्था, गर्दीमुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा। वाशिमच्या कारंजा परिसरात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, महिला आणि लहान मुलीचा जागीच मृत्यू तर इतर दोघे गंभीर जखमी। अभिनेता शिजान खानला आज कोर्टात हजर करणार, तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी शिजान खान अटकेत। आणि जम्मूच्या सिध्रामध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल, बुलेटिन मध्ये